नमस्कार, मी शीला पाटील। शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे उन्हाळी स्पेशल रेसिपी थंडाई। थंडाई पावडर आणि त्यापासून तयार होणारी थंडाई। उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, उन्हाळा बाधू नये म्हणून थंडाई करून पिली जाते। थंडाई खूपच पौष्टिक असते। थंडाई करताना रात्रभर बदाम, पिस्ता, मगजबी, बडीशेप, मिरं वगैरे रात्री भिजत ठेवलं जातं आणि सकाळी खोल खड्डा असलेल्या दगडी पाट्यावरती असं लाकडी म्हणजे कडीलिंबाचं जे लाकडी पाटा असतो त्याच्याने असं घोटलं जातं आणि घोटून घोटून बारीक पेस्ट केली जाते आणि त्यापासून थंडाई केली जाते। पण आता सध्या आपल्याकडे इतका वेळही नाही आणि रात्रभर भिजवलेलं पण जर थंडाई नसेल तर मग आपण करणार कसं? आपण अगदी सोप्या पद्धतीनं अगदी तीच चव येण्यासारखी थंडाई पावडर करून पाहिजे आणि ते पावडर एक अर्धा तास जर आपण भिजवून ठेवून केलो तर अगदी तीच चव थंडाईची येऊ शकते। चला तर आपण थंडाई पावडर आधी करूया आणि नंतर थंडाई करून पाहूया। थंडाई पावडर करण्यासाठी लागणारं साहित्य यामध्ये आपल्याला 60 ग्रॅम बदाम, 30 ग्रॅम पिस्ता, 30 ग्रॅम बडीशेप, 30 ग्रॅम मगजबी, 5 ग्रॅम खसखस, 10 ग्रॅम वेलची, 5 ग्रॅम मिरं आणि 350 ग्रॅम खडीसाखर। खडीसाखर जर तुमच्याकडे नसेल तर साखर वापरू शकता, पण शक्यतो थंडाईसाठी खडीसाखरच वापरा। इतक्या साहित्यापासून आपण पावडर आधी करायचं आहे आणि थंडाई करत असताना आपल्याला दूध आणि गुलकंद लागणार आहे। ह्या सगळ्या साहित्याची माहिती मी सविस्तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। थंडाई पावडर करण्यासाठी जे आपण खसखस वापरणार आहे ते फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं, कारण हे असंच बारीक होत नाही, त्यामुळे थोडंसं गरम केलं की याचं पूड होऊ शकते। ही खडीसाखर थोडंसं बत्त्याने बारीक करून घ्यायचं, म्हणजे मिक्सरला लवकर बारीक होऊ शकते। थंडाई पावडर करण्यासाठी भाजून घेतलेलं खसखस, मिरं, वेलची आणि बडीशेप एकदम बारीक पावडर करून घ्यायचं। थोडीशी पावडर तयार झालेली आहे, त्यामध्ये खडीसाखर थोडी घालायची, म्हणजे लवकर बारीक पावडर तयार होऊ शकेल। तयार झालेली पावडर बारीक छिद्राच्या चाळणीने चाळून घ्यायचं। आणि चाळणीत वरती राहिलेलं परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये आणखीन थोडंसं खडीसाखर घालून हे परत मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं, परत हे चाळून घ्यायचं। जोपर्यंत बारीक पावडर तयार होत नाही तोपर्यंत हे मिक्सरला लावून बारीक पावडर करून घ्यायचंच। आणि वर राहिलेलं मिक्सरमध्ये घालून परत राहिलेलं शिल्लक राहिलेलं खडीसाखर घालायचं, परत त्याची बारीक पावडर करून घ्यायची। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम, पिस्ता आणि मगजबी घालून याची बारीक पावडर करून घ्यायची। ही पावडर पण चाळणीने चाळूनच घ्यायचं। बदामाची पावडर थोडीशी चिकट होत असल्यामुळं हाताने जसं घासून ही पावडर चाळून घ्यायची आणि हे शिल्लक राहिलेलं परत मिक्सरला घालून त्यामध्ये थोडंसं खडीसाखरेचा चुरा घालून हे परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं। मिश्रण आता चाळून झालंय, हे बघा हे छान पावडर तयार झालंय आणि चाळणीमध्ये हे थोडंसं मोठं राहिलेलं आहे, हे यामध्ये नाही मिसळायचं। जेव्हा आपण ताजं थंडाई करत असतो त्यामध्ये याचा वापर करू शकतो। थंडाई पावडर चाळून तयार आहे, सर्व मिश्रण आता एकदा हाताने एकत्र करायचं आणि हे तयार झालेली पावडर एका एअरटाईट बरणीमध्ये भरून आपण 2 महिने त्याचा वापर करू शकतो। एकदम झटपट म्हणजे अगदी अर्धा तासात आपण थंडाई करून घेऊ शकतो। थंडाई करण्यासाठी मी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे। 1/2 लिटरमध्ये 3 ग्लास थंडाई तयार होते। त्या 1/2 लिटर दूध पूर्ण थंड झाल्यानंतर त्यातील 1/2 ग्लास दूध बाहेर काढून घेतलंय आणि त्यामध्ये आता आपण थंडाई पावडर घालायचं आहे। 1 ग्लाससाठी 3 चमचा या प्रमाणामध्ये इथं 9 चमचे मी थंडाई पावडर घालणार आहे आणि 1/2 तास मुरायला ठेवून द्यायचं। आणि हे मिश्रण 1/2 तास आपल्याला वेळ असेल
तर अर्धा तास हे मुरायला ठेवून द्यायचं, म्हणजे त्यातील बदाम वगैरे छान मुरलं जातं आणि एकदम थंडाई छान तयार होते. अर्धा तासानंतर हे मिश्रण छान मुरलं गेले. आता हे एका ज्युसरमध्ये घालून घ्यायचं. आणि त्यामध्ये आणखी थोडंसं दूध घालून हे ज्युसरमध्ये छान वाटून घ्यायचं. आधी छान फेटलं गेलंय. आता त्यामध्ये आपल्याला थंड आवडत असेल तर बर्फाचे क्यूब एक वाटी आणि शिल्लक राहिलेलं हे अर्धा लिटर दूध हे घालून परत एकदा फेटून घ्यायचं. हे बघा, मस्त अशी आपली थंडाई तयार झाली आहे. ही थंडाई आपण अगदी हे असंच घेऊ शकतो किंवा यामध्ये गुलकंद जर तुम्हाला फ्लेवर आवडत असेल तर गुलकंद एक चमचा घालून परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं. मी इथं एक ग्लास काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे दोन चमचे गुलकंद घालणार आहे आणि परत हे मिक्सरला फिरून घ्यायचं. बघा, हे गुलकंद फ्लेवरचं ची थंडाई तयार झालेली आहे. तुम्ही दोन ग्लासमध्ये खालीवर करून सुद्धा थंडाई घेऊ शकता. आवडेल त्या फ्लेवरमध्ये थंडाई करून पहा, एकदम चविष्ट होते. उन्हाळ्यामध्ये आवर्जून करून पाहिलीच पाहिजे अशी ही रेसिपी आहे. आपल्याला उन्हाळा अजिबात बाधणार नाही. तुम्ही या पद्धतीनं थंडाई करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये द्या. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत.